समाजवादी निरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा उपासना याचे स्वतंत्र दर्जाची संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बुद्धता प्रविधत करणाऱ्या संकल्पपूर्ण निदान करून आम्ही संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतंत्र अर्पण करीत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। भारतीय संविधानाचं जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, बोला संविधान दिनाचा विजय असो, बोला संविधान दिनाचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सावित्रीबाई फुल्यांचा आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया। प्रथमतः स्वागतासाठी मी पाचारण करू इच्छितो माननीय नामदार गुलाबराव पाटील यांना आणि विनंती करतो संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंदभाऊ सपकाळे भाऊंना या ठिकाणी बुके देऊन त्यांचं स्वागत करावं। प्रास्ताविकेची प्रत आपण देणार आहात। जयश्रीताई महाजन यांचं स्वागत प्रतिभाताई शिंदे यांनी करावं अशी विनंती करेन। माजी महापौर विष्णुभाऊ वंगाडे यांचं स्वागत ऍडव्होकेट राजेशजी दालटे साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। निलेश पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना यांचे स्वागत मिलिंद बाबूल यांनी करा। आणि यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी मुकुंदभाऊ सपकाळे यांना विनंती करू। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना वंदन करतो। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबभाऊ प्रतिभाताई शिंदे प्राचार्य राणे सर मुक्ती अरुण सर मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील सुरेंद्र पाटील राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे अध्यक्ष आदरणीय भानुदास विसाळे।